मेरा एक पिलर नाही आहे अभि जो था. म्हणजे यस, आई गेली तेव्हा वाईट वाटलंच होतं, पण बाबा गेल्याचं ना मला, आई गेली तेव्हा मी रडले रडले खूप, मी त्रास केला. बाबा गेल्यानंतर ना मी काही अशी रडले वगैरे नाही, मला असं त्रास, पण ना ते माझ्या बॉडीला ना सतत जाणं आणि त्यातनं कुठेतरी बाहेर पडत राहिलं. माझ्या सगळ्यात जास्त त्रास मला आईपेक्षा सुद्धा बाबा गेल्याचा झाला. माझ्या आतमध्ये ते साठत राहिलं आणि मला त्याचा खूप खूप अजूनही त्रास होतो. मला असं वाटतं की अरे ते पाहिजे होते, फक्त ते पाहिजे, भांडायला का होईना, रोजचं कट्टी करायला का होईना, ते पाहिजे. ज्याला होतं ना त्याला ते कळतं. म्हणजे मला, मी अदरवाईज आय डोंट ड्रिंक. म्हणजे पार्टीमधले सगळ्यात दुःखी प्राणी मी आहे, की माझी 9 ची झोपायची वेळ झाली की तुमचं चालू दे, तुमचं माझं माझं 7 वाजता जेवण, आणि मी झोपणारा प्राणी आहे, लिंबू पाणीवाला प्राणी. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की टेक्नॉलॉजी आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपण टेक्नोसावी झालो हे चांगली गोष्ट आहे, पण काय आहे ना, त्या चांगल्याकडून पुढे आपण तो वाईटाकडे जात असू ना, तर ती धोकादायक सूचना आहे आणि ह्याचा वेळीच ना अंमलबजावणी व्हायला हवी. हुशार माणसांचं ना एक चांगली गोष्ट असते की त्यांना ती हुशारी कुठल्याही वागण्यातनं बोलण्यातनं दाखवायची गरज पडत नाही, ती असते त्यांच्याकडे, त्यामुळे तो माणूस म्हणून कधीच बदलत नाही. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये मी आज आलो आहे चेंबूर येथील मैत्रीबाग विभागातील आदिती सारंदर हिच्या घरी. आणि मला येताना असं साधारण असा फील आला, म्हणजे मी तुला की अरे आपण पुण्यामध्ये वगैरे असं कुठेतरी आहोत की काय वगैरे असा. मला आल्या आल्या तुझ्या मुलाची भेट झाली अरेंजची. तो वाढदिवसाला गेलाय. तो आता वाढदिवसाला गेलाय. म्हणजे मला ज्या वेळेला बाई ग च गाणं आलं आणि तेव्हा आपलं बोलणं झालं, तेव्हा तू होती कान्हा मध्य प्रदेशमध्ये, आणि तुझ्या बोलण्यामध्ये एक असा एक अति पटकन तू अशी बोलून गेली की अरे माझ्या मुलाला तर सुट्टी आहे म्हणून मी आले. त्याच्यामध्ये तुझं जे आई पण व्यक्त झालं ना ते मला इतकं भावलं. त्यानंतर आता आपण ह्या मुलाखतीसाठी आज भेटतोय. काल परवा परत आपण फोनवर बोललो, त्याच्यामध्ये पण पुन्हा तेच की अरे नाही माझ्या मुलाला वाढदिवसाला जायचंय. म्हणजे अशा मुलासंदर्भात तू ज्या पद्धतीने बोलत होती मला खूप आवडलं, कारण आई हे अतिशय महत्वाचं गोष्ट आहे जगातली, आपल्या व्यक्तिगत आयुष्यातली सगळं. आता 7 वर्षाचा झाला, कसं अनुभवत आहे आईची प्रत्यक्षातली भूमिका? अरे बापरे, मी तुम्हाला सांगू का, खर तर माझी मानसिक तयारी अजिबात नव्हती जेव्हा मूल झालं तेव्हा. म्हटलं चल हो जायगा, सगळ्यांना मुलं होतात, मलाही झालं तर ते, पण इतकं सोपं नसतं, हे लाईफ टाईम प्रोजेक्ट असतं असं लक्षात आलंय. आणि आपल्याला तो लहान असताना असं वाटायला लागतं आत्ता दूध पितोय माझं, मग आता दूध सुटल्यानंतर 6 महिन्यानंतर मी फ्री होईल, म्हणजे थोडीशी मग असं वाटतं की अरे रांगायला लागलं आता, हे चावतंय ते चावतंय ते पडतंय, थोडं चालायला लागल्यावरती मी थोडीशी फ्री होईल, मग चालायला लागल्यावरती वाटतं की आता स्वतःच स्वतः खायला लागल्यावरती मी तो, आणि ना ते चॅलेंजेस वाढत जा, म्हणजे गंमत असते बरं का तिच्या चॅलेंजेस मध्ये की ते आत्ता मी फ्री होईल, फ्री होईल म्हणजे त्याच्या मुलातून फ्री होईन असं नाही, पण म्हणजे थोडं थोडं माझ्यासाठी. पण नंतर एका पॉइंटला लक्षात आलं नाही नाही आदिती तुला तुझ्यासाठी वेळ काढावा लागेल, तू तो त्याची मुलं होणार, त्याची बायको येणार आणि त्यांच्यासाठी तू थांबणारच, म्हणजे तू फ्री होणार, तू तुझ्यासाठी फ्री होणार. जी पूर्वी होतीस मूल यायच्या आधी ती फेज आणि ती परत येणार नाही तुझी, थोडस त्याच्यामध्ये बांधिलकी असणारच आणि ती आनंदी बांधिलकी आहे ऑफकोर्स. आणि मला फार समाधान वाटतं, मी आई व्हायची माझी मानसिक तयारी नव्हती, मला बरेच वर्ष मूल होऊ द्यायची तयारीच नव्हती, म्हणजे आय वॉज नॉट प्रिपेअर्ड टू हॅव अ बेबी. आणि जेव्हा आम्ही प्रेग्नंट राहिले तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला मिकटासाठी गेलो होतो, आणि नंतर मी आणि सुहासने ठरवलं की आपण थोडा 1 महिना मजा करूया, खूप दिवसात आपण ब्रेक नाही घेतला, खूप बिझी होत दोघं जण, तर आम्ही दोघांनी मस्त पुढे मिकटा संपल्यानंतर महिनाभर आम्ही ऑस्ट्रेलियात राहिलो, पॅरासेलिंग केलं अंडर वॉटर. आणि त्या काळामध्ये मी प्रेग्नंट राहिले आणि मला माहिती पण नव्हतं की मी प्रेग्नंट राहिले, वरती समुद्रात आतमध्ये काय म्हणतात त्याला आपण वॉटर बंजी जम्पिंग म्हणा किंवा अंडर वॉटर सगळं स्नॉकलिंग म्हणा किंवा स्कूबा डायव्हिंग म्हणा नंतर स्काय डायव्हिंग म्हणा, हे सगळे असे अतरंगी प्रकार करत असताना मला कल्पनाही पुसटची नव्हती की आता आपण प्रेग्नंट आहोत. आणि मी इथे आले आणि मला असं वाटतं त्या वर्षी वर्ल्ड कप चालू होतं, त्याची फायनल होती, आणि मग मला ना असं मळमळल्यासारखं होत होतं, लक्ष्यचं शूटिंग करत होतो आम्ही आणि काम तर खूप चालू होतं सुदैवानी, काम भयानक आणि चांगलं काम चालू होतं.
मळमळायला लागलं. ती फायनल चालू होती, मी म्हटलं चल ना टेस्ट करके देखते काय बाबा झालंय, कारण का पिरियड्स मिस झाले होते. आणि चेक केलं तर आई शपथ गेम ओव्हर, आई शपथ. आणि ते दोन रेड लाईन दिसलं की मला धगधग धगधग धगधग, कारण असं पहिल्यांदा काहीतरी एक्सपिरियन्स केलं ना मी. आणि बाहेर सुहासचे सगळे मित्र आले होते मॅच बघायला, मला अजूनही आठवतं. आणि सगळे चला आता इंडिया इंडिया पाकिस्तान मॅच होती मला वाटतं, एकदम निर्णायक क्षण होता. आणि मी म्हटलं इकडे ये, म्हटलं मला काय रुक 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 अभि तो मॅच चालू आहे, म्हटलं मॅच पेक्षा जास्ती महत्वाची विकेट गेली आहे लवकर ये. तर तो आला आतमध्ये आणि मग आतमध्ये मी त्याला दाखवलं की ऐसा ऐसा आहे. तो आम्ही दोघं किती खुश झालं ना, बराच वेळ मी बाहेर येत नाही म्हटल्यावरती ना त्याला ना फोन लागला त्याच्या मित्राने की काय झालं काय. मग बाहेर आलो आणि म्हटलं काही नाही काही नाही काही नाही, कारण ते असं कन्फर्म होईपर्यंत सांगत नाही. नंतर मग प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आणि मग माझे लाडच लाड, मग खूपच लाड. मग मला तर मज्जा यायला लागली, मला तर असं वाटायला लागलं की तीन चार मुलं करायला पाहिजेत एवढे लाड होत असतील. तर बाबा होते तेव्हा माझे बाबा, आणि सुदैवाने कसं आहे माझी बहीण अमिता ती पण माझ्या जस्ट 2 महिने आधी प्रेग्नंट राहिली होती. मग तिचा मुलगा आणि माझ्या मुलामध्ये 2.5 महिन्याचं अंतर आहे बरोबर, तर ती प्रेग्नंट राहिली होती. त्यामुळे तिची वेगळी परिस्थिती होती, तिला अजिबात उजेड चालायचं नाही. ती एका अंधारा रूम मध्ये स्वतःला अशी बांधून घ्यायची आणि कोणालाच येऊन द्यायची नव्हे. तिला ते डोहाय लागणं म्हणतात कसले काय डोहाय लागतात, मला येऊनच द्यायची ना. मी म्हटलं अरे बापरे आपल्याला काय होतंय, मी आंबा कधीच खाल्ला नव्हता, फारसा आंबा आवडी नाही खा. मी हा देवगडचा आहे त्यामुळे देवगडच्या पेट्या आमच्याकडे येतात, पण त्या काय करणार त्या पेट्यामुळे मी देऊन टाकायचो. त्यावर्षी म्हटलं पेटी कोणाला द्यायची नाही, त्यावर्षी मी असे ते मांडवून ठेवले होते आणि मी आंब्यांवर आंबे खाल्ले. म्हणजे मी कधीच आंबे न खाणारी बाई, मी आंबे सुद्धा खाल्ले. सो आपल्याला काय एक स्त्री म्हणून तुमच्यामध्ये ना कसा बदल होतो ना याची गंमतशीर जाणीव ना मला झाली. आणि मला कुठल्याही वासांचा त्रास व्हायला लागला, मला त्या वासां इतकं शाप होतात ना तुमची इंद्रिय की मला अंगावरच्या पांघरुणांचा कपड्यांचा सुद्धा तो वास सहन होईना. मला उलट्या व्हायला लागल्या, मला टूथब्रशच्या टूथपेस्टचा वास सहन होईल. मी ब्रशच नाही करायचं 2-2 दिवस. म्हणजे लोकांना असं वाटत काय, मला स्वतःला घाण वाटायची पण मला त्या साबणाच्या वासाने. आणि गंमत अशी की मूल जन्माला येईपर्यंत मी गाडीतनं जाईपर्यंत त्या वासाचा, मला एसीच्या वासाचा, एसी लावायचं नाही मी गाडीमध्ये. आणि ते जन्माला घातलं आणि आम्ही गाडीत बसलो गायब, मला कुठलाच त्या वासाचा त्रास होईना. म्हणजे तुमची इंद्रिय इतकी शार्प झालेली असतात, ही इतकी गंमतशीर जाणीव मला झाली ना. आणि मग विचार काय केला की आय वॉज 36 सुहास 42, या वयामध्ये देवाने जर लोक अक्षरशः मूल होण्यासाठी काय 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 करतात. मला तेच आणि भले माझी तयारी नव्हती पण मग मी स्वामींना, आय बिलीव इन स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा किंवा श्रीरामावर विश्वास आहे माझा. तर मला असं वाटलं की देवाच्या कृपेने आपल्याला सुदृढ बालक झालेलं आहे, चांगलं बालक झालेलं आहे, तर आपण आलेल्या आपल्या पदरात पडलेल्या या सुंदर फुलाला जपायला पाहिजे. पण ते तुझं ते बिअर पिण्याचं प्रकरण असते ते काय अगदी लागले होते की डोहाळे अशी काय अगदी गटागटा गटागटा म्हणायचे लोकांनी त्याचं चरवण केलं. काय ना ज्याला होतं ना त्याला ते कळतं. म्हणजे मला, मी अदरवाईज आय डोंट ड्रिंक. म्हणजे पार्टीमधले सगळ्यात दुःखी प्राणी मी आहे की माझी 9 झोपायची वेळ झाली की तुमचं चालू दे, तुमचं माझं माझं 7 जेवण, आणि मी झोपणारा प्राणी आहे, लिंबू पाणीवाला प्राणी. पण आता त्यावेळी मला वाटलं, मला त्या, मी इतकं थंड पाणी पण प्यायचं ना की मी इतकं थंड पाणी कधी आयुष्यात पित नाही. एक्झॅक्टली गरम गरम पाणी पिणारी मुलगी आणि मला बर्फ असलेलं पाणी प्यायची. आणि मग बिअरचा एक घोट प्यायचे ते फार अगदी बाकी बाटलीने संपवायचे, पण तो वास आणि एखादा घोट. सो ते वाटत होतं आता काय करणार नाही, तर माझी चिडचिड व्हायची. आपण ते डोहाय लागले होते, म्हणजे आपण म्हणतो ना बरं चिंचेचा गोळा तुम्ही म्हणताय. मी ना तेव्हा एका चित्रपटाचं डबिंग करत होते, तो चित्रपट तर पूर्ण झाला होता, मला असं वाटतं कन्यारत्न तो दुर्दैवानी अजून आला नाही, पण त्याचं मी डबिंग करत होते. आणि पुण्याला गेले होते आणि ना मला चिंच खायची वाटली, खावीशी वाटली. आणि तिकडे ना त्या काम बिल्डिंगमध्ये डबिंग चालू होतं, त्या मावशींनी ना मला असा गोळा दिला आणि डबिंगच्या 3 तासामध्ये तो गोळा संपवला मी चिंच. म्हणजे लोकांना असं वाटतं, पण हे कधी अदरवाईज मी कधीच करत नव्हते. म्हणजे इतकं डायट फॉलो करणारी मुलगी मी, असं मी बाहेरचा वडापाव अनेक वर्ष खाल्ला नव्हता, बाहेरचं जेवण अनेक वर्ष जेवले नव्हते. मी घरातली भाजी भाकरी आणि हे न्यूट्रिशन सतत फॉलो करणारी मुलगी, हिला अतरंगी डोहाळे लागले होते. आणि उलट्या तर भयानक, दिवसाला 25 उलट्या 9 महिन्यापर्यंत काढल्या आहेत मी. म्हणजे मी या इथून ते 15 10 पावलं चालेपर्यंत बाग 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 बाग, त्यामुळे मला लक्षचं शूटिंग बंद करावं लागलं.
त्यानंतर मला ग्रेसफुल नावाचं नाटक करत होते, प्रपोजल नावाचं नाटक करत होते, ते बंद करावं लागलं कारण माझ्याकडे पर्यायच नव्हते. नाटकाच्या 2 तासामध्ये मी 100 उलट्या तर सहज केल्या असत्या. सो ज्या गोष्टीसाठी आपण इतकं काय काय प्रकारातून गेलोय त्यानंतर ती गोष्ट इतक्या कष्टानंतर आपल्या आयुष्यात आली. कम्प्लीट बदलली, कम्प्लीट हो माहिती बाहेरून म्हणजे आतून जास्त. खरंच खरंच म्हणजे मी इतकी मनमर्जिया होते ना, तुम्हाला तर माहिती की मी इतकी मनमर्जिया होते की मला पाहिजे तेव्हा ती गोष्ट मी करणार, पण आता ना मला पाहिजे तेवढा पूर्ण वेळ मी आपण झोपू नाही शकत, पण त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आय एम हॅपी. आणि मधली एक अशी डिफिकल्ट फेज आली होती माझ्या मुलाच्या बाबतीत की माझं आणि त्याचं रिलेशन थोडंसं बिघडलं होतं आणि आता मी डेली सोपमधून थोडीशी सुट्टी घेऊन ही 2 वर्ष घरी राहिले, त्याच्याबरोबर राहिले, तर इतकं ते छान बॉन्डिंग झालं आहे ना की आई माझ्या जवळ येऊ नको एका काळी असं म्हणणारा मुलगा माझ्या बाजूला झोपू नको मला, आता माझ्या पप्प्या पप्प्या घेत घेत माझ्या बाजूला झोपतो आणि त्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. सो ही 180 डिग्रीज मधला बदल माझ्यासाठी खूप महत्वाचा. पण आता तू इतकी आत्मीयतेने उत्कटपणे बोलते आई पण आणि गरजेचं आहे ते, पण सध्या समाजामध्ये ना काही टक्के प्रमाणामध्ये ना अशी गोष्ट आलेली आहे की आम्हाला मूल होऊ द्यायचं नाहीये, म्हणजे मूल नको आम्ही संसार करू, म्हणजे आणि त्याला धरून दुसरा पण एक ट्रेंड आहे मित्र असावा पण नवरा नसावा. हे नवीन ट्रेंड बद्दल तू नवीन नाही हा जुनाच ट्रेंड आहे. मी आता त्याची चर्चा खूप व्हायला लागली कारण आम्ही ठरवलं सोशल मीडिया आलं, लोकांना चरवण करायला इझी स्क्रोलिंग झालं. सुहास आणि मी 2.5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो, त्यानंतर आम्ही लग्नाचा डिसिजन घेतला. सो ते पूर्वी पसताय पूर्वीच्या काही लोकांनी बायका ठेवलेल्याही असायच्या, त्यामुळे ती काही नवीन पद्धत नाहीये किंवा ठेवलेली असं नाही, पण म्हणजे एक गर्लफ्रेंड आणि किंवा एक लिव्ह इन रिलेशनशिप सेमी कमिटेड रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असं वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा चॉईस आहे, कारण लग्न ही संस्कृती आहे, संस्कृती तुम्ही जपायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर ती तुम्ही जपायची तुमची मानसिक तयारी नसेल तर तुम्ही तेवढी कमिटमेंट देऊ शकत नसाल, तर इट्स ओके टू स्टे इन अ लिव्ह इन रिलेशनशिप, टू स्टे टुगेदर अ पार्टनर. कारण वयाच्या उत्तरार्धात काय होतं, आजकाल बऱ्याचशा मुली करिअरकडे झुकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची कमिटमेंट लेवलच 35-40 झालेली आहे. अशा वेळी तुम्ही झुका म्हटल्यावर झुकणारी बाई नाही राहिली. तुम्ही या तुझ्या सासूबाईंना नमस्कार करू म्हटल्यावर ती असं असं करून नमस्कार करणारी, हिची काय आहे इशी वर्थ की मी हिला पाया पडून नमस्कार करू असा विचार करणाऱ्या मुली आहेत. फेअर एनफ, त्यांचं शिक्षण, त्यांनी कमवलेलं नाव, त्यांचं करिअर, त्यांचे कष्ट यानंतर तयार झालेली त्यांची ती विचारप्रणाली exactly, बदलू नाही शकत. सो मला असं वाटतं की ती तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि फक्त मुलं होऊ न देण्याचा निर्णय जो काही आहे तोही त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. आणि बरीचशी लोक ना मूल काय ना ही जबाबदारीच नाही आहे, ही फायनान्शियल तयारी सुद्धा आहे. कारण पूर्वी शिक्षणासाठी मुलींना 7वीपर्यंत शिक्षण फ्री होतं, मग 8वीला 1 रुपया, 9वीला 2 रुपये, 10वीला 3 रुपये, 11वीला काही मामूली फी असं करत ना साधारण एक 5,000 सगळं शिक्षण व्हायचं, कमीच पण जास्त नाही. आता काय झालंय, फिया इतक्या आवाच्या सवा वाढल्या आहेत मुलांच्या शिक्षणाच्या किंवा त्यांच्या संगोपनाच्या, संगोपनाची पद्धत बदलली आहे. पूर्वी घरामध्ये आई, नवरा, बायको, आजी, आजोबा, काका, आत्या, मामा, मावशी, त्यानंतर जाऊ असे ना सगळी मोठी गोतावळा असायचा, त्यामुळे आईने लक्ष नाही दिलं तर त्याची तो इक्यू म्हणजे इमोशनल कोशन पूर्ण करण्यासाठी त्याची आजी असायची, आजोबा असायचे, काका असायचे, काही नाही तर जावेची 2 मुलं असायची. आजकाल ना छोटी झाली आहे फॅमिली, फॅमिली छोटी झाली ना दुर्दैवाने, त्यामुळे ना इमोशनल कोशन इक्यू मुलांचा पूर्ण करण्यासाठी ना माणसं नाही आहेत आजूबाजूला. आपला दरवाजा जरी उघडा असला तरी समोरच्याचा उघडा असेल याची खात्री नाहीये. पूर्वी आम्ही लहान असताना सुद्धा मी सकाळी उठल्यावर ब्रश करून मला जे कोणतरी कडेवर घेऊन जायचं ते मी रात्री झोपलेली झोपली ग आदिती असं म्हणून आईकडे आणून ठेवायचं, कल्याण मधले दिवस. हो आणि मी खुश असायचे, म्हणजे मी आय वॉज अ व्हेरी हॅप्पी चाइल्ड. मी
सुट्टीमध्ये तर आम्ही दुपारी ना आम्ही अक्षरशः आमचं देवघर होतं तिथे चिंच ठेवलेली असायची, वरती काहीतरी लाडू ठेवलेले असायचे, देवघराचं दार लावायचं, इकडचं दार सगळी मुलं एकाच्या पाठीवर चढून ती हळूच बरडी काढायचो, त्यातनं ते लाडू आणि ते घेऊन आमच्या माळ्यावर पळायचं. सो असा ना मित्रमैत्रिणींचा गोतावळा होता आणि मित्रमैत्रिणींमध्ये भांडणं झाली ना तरी पेरेंट्स इन्वॉल्व्ह नाही व्हायचे. आज दुर्दैवाने पेरेंट्स अति इन्वॉल्व्ह आहेत मुलांच्या सगळ्या गोष्टींमध्ये, की त्यामुळे मुलांचं स्वातंत्र्य राहिलंच नाही, त्यांचं मानसिक स्वातंत्र्य हरवलंय आणि त्यांचं सगळं म्हणजे सगळं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे कोणाशी मैत्री करायची वगैरे विचार करायची, त्यामुळे आणि पेरेंटिंगची पद्धत इतकी बदलली आहे ती कोविडमुळे सुद्धा असेल, मुलं घरात एकटी राहिल्यामुळे आणि पुन्हा एकदा ते एक एक मूल असल्यामुळे सुद्धा असेल, तर ती पेरेंटिंगची पद्धत बदलली. पूर्वी आधी ती एनआय करायचं म्हटलं दोन फटके दिले, समजा घरात छडी असायची, छडी कधी लागली नाही पण एक माझी आई मारायची पण नाही, गरजच नाही पडली. कारण मला नेहमी असं वाटतं की इमोशनली जर मूल हॅप्पी असेल ना तर ते तुम्ही सांगाल ते ऐकतं बरोबर, तर आपल्याला तो इक्यू पूर्ण करण्यासाठी खूप माणसं असायची. आता ती माणसं नसल्यामुळे मुलं थोडीशी चिडचिडी झाली आहेत, किंवा त्यांना ती माणसं ते टीव्हीमध्ये शोधतात, ती कॅरेक्टर्स त्यांच्या जवळचा एक मित्र, भाऊ, बहीण, मैत्रीण, ते टीव्ही मधल्या कुठल्या तरी कॅरेक्टर, म्हणून टीव्हीचं मुलांचं व्यसन वाढलेलं आहे. आणि हे अक्षरशः मला जाणवलं ज्या क्षणी की बापरे हे असं, मी दोन तीन वर्षापूर्वी मी सुट्टी घेतली की मी म्हटलं नाही नाही आपल्या मुलाचा इक्यू पूर्ण करायला पाहिजे, त्याच्या त्याची मैत्रीण, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची आत्या, काकी, हे सगळं मी आणि माझ्या नवऱ्यानी त्याला दिलं पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो हॅपी राहील नाहीतर तो चिडचिडा होईल. आणि हे केल्यामुळे तो आता, पण हा सर्वस्वी निर्णय आहे स्वतःचा, ती जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी आहे. आणि असं नाही की बघ माझ्याकडे एक डॉग होता, मग मी आई खूप आधीच झाली आहे, मी आणि हा एकत्र राहायला लागल्यानंतर एक 6 महिन्यात आमच्याकडे झोरो नावाचा एक कुत्रा आला, 13 वर्ष होता आमच्याजवळ. आज दुर्दैवाने तो नाही आपल्यात, पण अजून सुद्धा त्याचा फोटो इथे मध्येच लागलेला असतो, किंवा तो आहे म्हणजे आमच्या बरोबर. सो ती जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी वेगळी आहे. त्यांना तुम्हाला शाळेत पोचवायचं नसतं प्राण्यांचं, भले त्यांना ट्रेनिंग दिलं ते ट्रेन होतात पण त्यांचा रोजचा अभ्यास घ्यायचा नसतो, त्यांची शाळेची फी 7-7, 8-8, 10-10 लाख रुपये फिया झालेली. तर तुमची फायनान्शियल तयारी म्हणजे कसं आहे, नवरा बायको कमवणारे असले तरी जर एवढे पैसे बाजूला का, तर त्यांची लाईफस्टाईल थोडीशी कॉम्प्रोमाइज होतेच ना. आणि ती तुमची करायची तयारी आहे की नाही, रात्री तुम्हाला बाळाला त्या घेऊन आईला किंवा बाबाला बसावं लागतंच, तर तुमचं थोडंसं ना ॲडजस्टमेंट करावी लागते, ती तयारी नसेल. आणि काही मुलांना असं वाटतं की का ना आपण हे कमवण्यासाठी इतके वर्ष रात्ररात्र जागून अभ्यास केलाय, हे केलंय, ते केलंय, आत्ता सगळं सुकर मिळालंय तर आत्ता ही जबाबदारी नको, तर मला त्याच्यामध्ये खरंच काही चुकीचं वाटत नाही. आय थिंक इट्स देअर पर्सनल चॉईस आणि आय रिस्पेक्ट दॅट चॉईस. आता बघ तू आली फील्डमध्ये, आता एक आनंदाची एक गंमत, मला ते आवडलं नाही, ते हॅशटॅग ठाकूर विचारणार, त्याच्यामध्येच एक भीती आहे, बापरे काय विचारणार, कारण तुमच्या आडनावातच इतका तो असा हे ना काय म्हणत ते वजन आहे ना ठाकूर विचारणार, तर ती गंमत. बरं तुला बघ, तुला आता या फील्डमध्ये जवळपास 25 वर्ष होती, 2001 ला वगैरे तू आली, 1 ला वगैरे, ठीक आहे ते होऊ दे, पण तू जेव्हा आली फील्डमध्ये तेव्हा आपण टेक्नॉसॉव्ही होत होतो, ऍक्च्युली काहीच नव्हतं टेक्नॉसॉजीकडे चाललेलं, इन्फोटेक हा शब्द आला होता समाजामध्ये, म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी, म्हणजे मोबाईल आपल्या हातोहाती आला नव्हता पण येत होता, टेक्निकली आपण डेव्हलप होत होतो, म्हणजे डिजिटल मीडियाकडे येत होतो, पुढे तो वेग वाढला, पण त्याचे दोन दुष्परिणाम आता दिसत आहेत, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? एक म्हणजे ते डिफ्युट, एक जे म्हणतो ना आपण जे डुप्लिकेट केलं जातं जे, आणि दुसरं म्हणजे ना आता ना भलतं साहस करतात युवक, जे आता आपण एक बघितलं पुण्याला दुर्दैवाची गोष्ट, रील ती गाडी चालवता येत नाही, तिला हँडब्रेक तिने खेचला नव्हता आणि मागे दरी, कशाला तुम्ही असे नसते उद्योग करता, म्हणजे बुद्धी आहे की नाही तुम्हाला दिलेली? आणि रील्सच्या नादामध्ये इतकं वाहवत जाऊ नका बाबांनो, की ते मॉनिटायझेशन तुमचं होतंय, तुम्हाला पैसे मिळतात गोष्ट ठीक आहे, पण तुमचा जीव त्या पैशांपेक्षा इतका मोलाचा नाही आहे का? आपला जीव मोलाचा आहे ना, काही करतात, कड्यावर जाऊन सेल्फी काढताना पडला माणूस. हा मग ते त्याच्याबद्दल, म्हणजे आपण कुठे चाललोय, कुठे टेक्नॉसॉव्हीने माणसावर अशी मात केली असं वाटतं का तुला, तुमच्या विचारांवर, विचारशक्तीवर? आता तर एआय आलंय,
हा मग एआय कडे तुम्ही पुढे एआयचं काय त्यानंतर आता ऑटो टायपिंग आलंय म्हणजे तुम्ही तो एखादा विषय टाकला की त्याच्यावर स्क्रिप्टिंग तुम्हाला ते येऊन मिळतं. त्यानंतर तुम्ही स्केच टाकता आता मध्ये एआय टेक्नॉलॉजीनी आता म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याचा वापर अज्जीबाई जोरात मध्ये केलाय जे लक्षा मामांचा आवाज पुन्हा जिवंत केलाय त्यांनी. सो एक चांगली गोष्ट आहे म्हणजे मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा चांगला वापर होऊ शकतो ना मग तो चांगला वापर आपण का नाही करतो का आपण इतके वाहवत चाललोय माणूस म्हणून ना हे हृदय ना यातली फिलिंग्स ना आपली मरत चालली आहेत आणि कुठेतरी ना त्याचंही मॉनिटायझेशन झालंय असं मला वाटतंय की मनी मटेरियलिस्टिक आणि काय म्हणतात भौतिक जगाकडे भौतिक जगामध्ये आभासी जग हा वाहत चाललोय आणि त्याच्यामध्ये ना एकानी दुसऱ्याला हात लावला मिठी मारली ती मिठी सुद्धा आपण व्हॉट्सअपवरनं पाठवली की समोरच्याला बरं वाटतं कुशी हग्ड मी नाही रे असं नसतं ना मुळी. तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की टेक्नॉलॉजी आली आहे ही चांगली गोष्ट आहे आपण टेक्नोसावी झालो हे चांगली गोष्ट आहे पण काय आहे ना त्या चांगल्याकडून पुढे आपण तो वाईटाकडे जात असू ना तर ती धोकादायक सूचना आहे आणि ह्याचा वेळीच ना अंमलबजावणी व्हायला हवी आणि ह्याची जनजागृती ना माणसा माणसासाठी व्हायला हवी. म्हणजे माझ्या हातात ना आज अव्हेलेबल आहे ना मोबाईल. आज काय पूर्वी मोबाईलचा फोन त्याचं 15 रुपये 16 रुपये इन्कमिंग असायचं जेव्हा आला मोबाईल तेव्हा. आता इनकमिंग फ्री आहे आउटगोइंग फ्री आहे इंटरनेटचं पॅकेज घेतलं की तुम्हाला चॅनल आणि काय आहे ना ह्याच्यामध्ये सोशल मीडियावरती ना आजकाल न्यूडिटीला पण बंधन नाही त्यामुळे मुलंही फटाफट ते बघू शकतात. सो मला असं वाटतं माणूस म्हणून ना भावना हरवत चालल्यात आपल्या कुठेतरी आणि कुठे जाणार आपण. आणि ना मी हे टीव्हीवर पण ते अनुभवलं की पूर्वी ज्या मालिका मी करायचे म्हणजे वादळवाट म्हणा आबाळ माया म्हणा प्रपंच म्हणा किंवा टिपरे म्हणा मी सीन बघितले ना ते सीन थोडेसे आता ते ना शांत आणि स्लो वाटतात पण मला बघताना ते मजा येते. पण थोड्या वेळाने ना मला असं वाटतं की अरे बस आता आपल्याला ते फास्ट आणि त्या गतीची सवय झाली आणि आपला दोष नाहीये तो काळाचा दोष आहे आपल्याला गतीची सवय झाली आणि ती गती आहे ना जरा धोकादायक ठरते. 40 मध्येच माणसं जमतात आता हो रिटायरमेंट 40 हो अरे लोक 60 पण काम करायचे बोलायला नको पण तुम्ही किती वर्ष काम करता. मी 42 वर्ष काम करतोय तरी अजून एक्झॅक्टली म्हणजे माझं वय आहे साधारण तेवढी वर्ष तुम्ही काम करता इंडस्ट्रीमध्ये आणि 50 वर्षी रिटायरमेंटचे प्लॅन आहेत लोकांचे 40 आता मी बऱ्याच जणांकडनं ऐकतो 40 रुपयान काम करतो नंतर आपण काहीतरी वेगळं आयुष्य सुरू करायचं तो पण भरपूर पैसे कमवायचे काय कुठे जाणार कुठे 40व्या वर्षापर्यंत तुम्हाला डायबिटीज बीपी थायरॉइड हे ते असलं थायरॉइड तर काही नॅचरल असतात पण या गोळ्या 100 लागलेल्या असं 40 नंतर जाणार कुठे जाणार कुठे. बरं आपण तुझ्या करिअरकडे येऊया. कधी काळी म्हणजे काही वर्षापूर्वी तू नाटकासाठी 7 वर्षाची गॅप घेतली आता तू म्हणाली 10 वर्षांनी सिनेमा करते केलाय म्हणजे बाई ग का 10 वर्षात तुला ऑफर नाही एवढ्या फिल्म बनल्या 10 वर्षात नक्की नाहीचा प्रश्न नाही झाला. काय झालं कधी कधी आपण असं म्हणतो ना चॉईस चुकला. अच्छा हा तर मी प्रामाणिकपणे हे कबूल करते की सिनेमांच्या बाबतीतले माझे चॉईस चुकले म्हणण्यापेक्षा मला त्यावेळी गाईड करणारं कोणी योग्य नसल्यामुळे काय चूज करायचं हे सुरुवातीपासूनच लक्षात नाही आलं आणि मला असं वाटलं होतं की उलाढाल नंतर माझ्याकडे चांगले चित्रपट येतील पण ते दुर्दैवानी ना तसं झालं नाही. जे चित्रपट आले त्यातले मी निवडायला चुकले आणि किंवा चांगले चित्रपट जे निवडले कथेच्या दृष्टीने ते लोकांपर्यंत पोहोचू नाही शकले. सो ती गडबड झाली पण मालिकांच्या बाबतीत सुदैवाने माझं नशीब चांगलं होतं नाटकांच्या बाबतीत चांगलं होतं त्यामुळे मी हे करण्यात रमल्यामुळे लोकांचं असं कॅटेगरायझेशन तयार झालं की अरे मालिकेमध्ये बिझी आहे विचार. सो मी म्हटलं ना प्रेग्नंट असता त्याच्या आधी म्हणजे आता 8 वर्ष तर माझ्या 8.5 वर्ष माझ्या प्रेग्नन्सी झाली प्रेग्नंट राहिल्यापासून पण त्याच्या आधी 1 वर्ष म्हणजे 9.5 वर्ष साधारण 10 वर्षच म्हणून तर मी कन्यारत्न नावाचा चित्रपट केला होता. बघा ना आता तेव्हा 9-8 वर्षापूर्वी मी केलेला चित्रपट 9 वर्षापूर्वी तो अजून आला नाही म्हणजे चॉईस चुकलाच म्हणायला वाटेल की नाही दुर्दैव त्याचं मी डबिंग प्रेग्नंट असताना केलं म्हणजे आणि तो चित्रपट त्याच्या 1 वर्ष 1.25 वर्ष आधी केला होता. सो मला असं वाटतं की चित्रपटांच्या बाबतीतलं गणित काही मला अजूनपर्यंत जमलं नाही पण आत्ता मी त्यामुळे मी त्याच्या त्या मार्गाला नाही गेले पण आत्ता अचानक पांडुरंग सरांनी मला फोन केला की असं आपण
लंडनला शूट करते. मी म्हटलं बापरे किती दिवस लागतील, तर म्हणाले 28 दिवस लागतील. आणि मला कॅरेक्टर त्यांनी दिलं, मला ते वाचल्यानंतर असं वाटलं की हे काय मला मजा येईल की नाही माहिती नाही. मग त्यांनी नावं सांगितली की स्वप्नील करतोय, प्रार्थना करते, सुकन्याताई करते, नम्रता म्हणून आहे, नेहा खान आहे, सागर कारंडे आहे, अजून कोण राहिलं बरं, दीप्ती देवी आहे. सो सुकन्यापासून सगळे सगळी जी टीम त्यांनी जमवली ना, ती फारच अशी उमदी टीम जमवली, जे स्क्रिप्टवरती काम करून आणखीन स्क्रिप्ट जर इथे असेल तर आणखीन उंचीवर नेऊन ठेवायला मदत करते. आणि खरंच आम्ही सगळ्यांनी मिळून, पांडुरंग सरांनी पासून ते आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावर इतकं छान काम केलं ना आणि मजेदार काम केलं ना की आपल्याला आपल्याला माहिती की आपल्याला समजा 15 मार्कांचंच दिलंय तर आपण 15 मार्कांचं 20 मार्कांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचे प्रयत्न करतो बरोबर. तर आपण आणि प्रत्येकाने त्याचा जसा जॉब मनापासून केला तेव्हा ना कुठेही डोकं न लढवता तुम्ही गंमत म्हणून ती फिल्म पाहायला जा. पण तरीसुद्धा ती फिल्म वेळोवेळी तुम्हाला एक कोपरखळी मारेल आणि सांगेल की बायकांच्या मनातलं पुरुषांनी थोडंसं ओळखायला पाहिजे. आम्हाला काही 5-स्टार हॉटेलमध्ये जेवायचं नसतं सतत, किंवा मोठ्या मोठ्या फॉरेन टूर्स नसतात, किंवा हिऱ्याचे हारच नको असतात. फक्त घरी आल्यावर नवऱ्याने कसा गेला दिवस म्हणून हातात हात घालून एक चहा बरोबर प्यायला ना तरी सुद्धा ते पुरेस असतं बाईला. आणि हेच बाईचं म्हणणं तुला कळलं नाही ग असं ते असं ते कुठेतरी तो पुरुषांसाठीचा चित्रपट आहे की बघा तुम्हाला ते ना बायको बरोबर जगणं तुमचं सोपं करून देणारा चित्रपट आहे असं मला वाटतं की अच्छा हे होतं का तुझ्या डोक्यात, मला वाटलं ते होतं. तर हे खूप सोपं करून देणारा चित्रपट. पण 10 वर्ष तुला काय फरक वाटतो इंडस्ट्रीमध्ये? खूप फरक आहे बापरे. म्हणजे पब्लिसिटी प्रमोशन्स ना आम्ही जातो ना, तर एवढी प्रमोशन्स कधीच व्हायची नाही. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी चित्रपट केले तर ते एक प्रिव्ह्यू व्हायचा, मग एक प्रीमियर व्हायचं आणि चॅनलवरती मुलाखती व्हायची. आता मात्र तुम्ही म्हणता त्यामुळे प्रत्येक चॅनल कमीत कमी युट्यूबवर अनेक पॉडकास्ट, त्यामुळे अनेक पॉडकास्टर्स येतात, मुलाखती घेतात, ते स्मॉल इंटरव्ह्यूज घेतात, लोकांच्या प्रत्यक्ष कनेक्टसाठी अनेक ठिकाणी. सो काय ना, सिनेमा ग्लोबल झालाय आजकाल आणि मराठी सिनेमाला खूप सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आय एम शुअर आमच्या एक सुपरहिट लेडी आमच्या अख्ख्या चित्रपटात जिने गेली, 2 सुपरहिट फिल्म्स दिलेले आहेत, सुकुताई सुकन्याताई, जिने बाई पण भारी देवा केला, नाच ग घुमा केला. आणि आता बाई ग मध्ये ती तिच्याशी एक खास नातं आहे संजय काका, आणि तिच्याशी सुहास त्यांचा सगळ्यात लाडका आहे, माझा नवरा खूप लाडका. सो स्वप्नील बरोबर मी मालिका केली होती कलर्स मराठी. तुझा एक सिनेमा होता आठवतो तुला, तदैव लग्न, तो बंद पडला मुहूर्ताला. हो ना, स्वप्नील आणि मीच होतो. अरे माही त्यावेळेला तर माझं असं म्हणणं होतं, मी ताडी मला वाटतं होतं, तू स्वप्नील आहे ना, ही गुड पेअर होती 10 वर्षापूर्वीची, कोहिनूरला मुहूर्त झालेला. मी आलो होतो तेव्हा आणि मी म्हणालो अरे म्हणजे तुझ्यासाठी, कारण तू सिरियल मध्ये अडकलेली म्हणजे सिनेमे करत होती, म्हणाल हा सिनेमा मात्र मस्त बनेल. ते काय झालं मग त्या सिनेमाचं? काय माहिती, नावही चांगलं होतं, तदैव लग्न. आणि स्टोरी छान होती, आम्ही फोटोशूट केलं होतं, मला आठवतं ना आम्ही फोटोशूट केलं होतं, ते फोटो मीडियात आउट झाले होते. आणि मी म्हंटल ना चित्रपटांच्या बाबतीत कुठेतरी आतापर्यंत माझं नशीब इतकं खतरूड म्हणतो ना आपण, पण आय एम शुअर की हा चित्रपट ते ब्रेक करेल. कारण मी खरंच मनावर दगड ठेवून ते 28 दिवस इकडे लंडनला शूट केलं. त्याला आरी इकडे होता आणि बाबांनी मला कॉन्फिडन्स दिला, म्हणजे माझ्या नवऱ्याला तू जा मी बघतो पण प्रयत्न करून बघूया. अर्थात आल्यानंतर काही की वेगवेगळ्या गोष्टी घडल्या, मला त्यातनं बाहेर काढण्यासाठी आरीनला थोडासा वेळ लागला, पण ठीक आहे. म्हणजे आय थिंक असंच शिकत जातो ना आपणही आणि मुलगाही. सो मला फार मजा आली हा चित्रपट करताना. आणि त्याचं ते टायटल ट्रॅक जे आहे ते तर इतकं गाजत ते तर मी ते बघूनच आपण बोलणं झालं केलं होतं. आणि ते मस्त झालंय, ते वरुण लिखतेने आपलं म्युझिक केलंय आणि राहुल टोंगरेने त्याची कोरिओग्राफी केली. इतकी सोपी कोरिओग्राफी आहे ना जी कोणाला येईल. आणि त्याची गरज आहे ना, कारण आज आपली गाणी आहे ना क्लब, कौटुंबिक कार्यक्रम सगळीकडे असतात गाणी, ती नुसती लाऊडस्पीकरवर राहत नाहीत. आता गाणी चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी एक प्रमोशनल सॉन्ग वेगळं शूट केलं जाणं ही सुद्धा बदललेली गोष्ट आहे ना. पूर्वी असं नाही केलं जायचं, चित्रपटात असलेली गाणी कधी कधी कमी केली जायची, पण आज प्रमोशनल सॉन्ग ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. आता सुदैवाने ते ट्रेंडिंग नंबर 1 तर ही फार मजेशीर गोष्ट आहे. परंतु त्यावेळेला जे चित्रपट केले त्याच्यामध्ये तुला एका अशा कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली की जो पुढे मोठा स्टार झाला,
निलेश साबळे, दौरा माझा भोवरा मध्ये तुम्ही लोक गेस्ट वगैरे होते, आता तो स्टार तेव्हाचा काय अनुभव, तेव्हाचा निलेश साबळे, आणि आता तू हसताना असायलाच पाहिजे मध्ये जाऊन आला तुम्ही. निलेश काय आहे तसाच आहे, काय हुशार, काय हुशार माणसांचं ना एक चांगली गोष्ट असते की त्यांना ती हुशारी कुठल्याही वागण्यातनं बोलण्यातनं दाखवायची गरज पडत नाही, ती असते त्यांच्याकडे, त्यामुळे तो माणूस म्हणून कधीच बदलत नाही. आणि निलेश बद्दल पण पूर्वीपासून तसाच अनुभव आहे, तो आहे तसाच आमच्याशी, काय वेगळं काय वागणार ना. तू अशा टाइपच्या फिल्म केल्या ना, म्हणजे जिथे नायिका तुम्ही बऱ्याच जणी आहेत, अशा पण काही तू फिल्म केल्या? पाच नार एक बेजार केली, आम्ही तिकडे आलेलो, उलाढाल केली होती आणि मधुरा होतो त्याच्यामध्ये. त्यानंतर मी आणि प्रसादने एक मोहर नावाची एक फिल्म केली होती, ती रात्र नावाची मी संतोष जुवेकर बरोबर फिल्म केली होती, विजू मानेची. त्यानंतर ऐक नावाची एक फिल्म केली होती, त्यानंतर सूत्रधार नावाची. बघा ना या इतक्या फिल्म केल्या माझ्या आता बोलता बोलता लक्षात आलं, पण त्यानंतर मकरंद बरोबर माझी पहिली फिल्म केली होती, नाथापुरे. आता सो म्हणावं तसं यश चित्रपट क्षेत्रात मला नाही मिळालं, आणि असू शकतं ना काय, म्हणजे असू शकतं, पण आता तुला मस्त हा सगळा बाईगाच्या निमित्ताने ना फार मजा येते, आणि करताना असं वाटलं नव्हतं की खरंच हे इतकं मोठं होईल चित्रपट हा, आणि खरंच तो इतका मोठा झाला. आणि मला स्वप्नीलचं विशेष कौतुक करावं असं वाटतंय की काही वर्षापूर्वी मी मालिका केली होती, पण त्याच्यामध्ये एक उत्साह आहे माहितीये, आणि तो महत्त्वाचा आहे, एनर्जी तो बाजूच्याला पण देत असतो. आता या चित्रपटामध्ये खरं तर जवळजवळ सगळ्या फ्रेम्स मध्ये तो आहे, म्हणजे लंडन मध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये किंवा आणि वरती गरम गरम उन्हाचे चटके बसतात, या दोन्ही सिच्युएशन मध्ये तो बिचारा सगळ्या सीन मध्ये होता, आणि तरी सुद्धा रात्री आल्यानंतर चला ना गप्पा मारायला बसू, मला जरा फ्रेश वाटेल असं म्हणायचं. सो मला असं वाटतं की हे एक कलाकार म्हणून त्याच्याकडून खरंच सगळ्यांनी घेण्यासारखं आहे की ही इज अ ट्रू प्रोफेशनल. आणि आता प्रमोशन मध्ये पण ना त्याच्याकडून काय करता येईल ना, किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल ना, याच्या आयडियाज त्याच्याकडे असतात. सो व्हेरी 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 पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी, म्हणजे व्हेरी पॉझिटिव्ह ऍक्टर टू वर्क विथ. एक आणि स्वतःचं काम कसं छान होईल, समोरच्याचं काम कसं छान होईल, एक व्यक्ती म्हणून तो पाहतो आणि सीनच्या बद्दल विचार करतो, हे पूर्वीपासूनच आहे अर्थात त्याचं. आम्ही त्या मालिकेमध्येही केलं होतं, पण ना ती एनर्जी त्याच्यामध्ये टिकून इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा, विच इज कमेंडेबल. मी तुला जेव्हा वेळोवेळी भेटलो ना, तुझं मला एक वैशिष्ट्य जाणवलं की ना, तू आतमध्ये डोकावून बघणारी अशी पर्सनॅलिटी आहे, ह्याचं तुला भान आहे का? हो मी खरं सांगू का, म्हणजे डेली सोप करत असताना, बरोबर आहे, डेली सोप करत असताना मी केस विंचताना अशी हसले, म्हटलं डेली सोप सारखी असतेस आता काम बंद कर. मी शपथ त्या मालिकेनंतर 6-1 महिने सुट्टी घेते टू गेट नॉर्मलाइज, कारण मला ना असं वाटतं की ते कॅरेक्टर, ती मालिका, ते परफॉर्मन्स माझ्यावर हवी नको, स्विच ऑन स्विच ऑफ करता येत असलं ना कधीतरी, रोज करून करून आपलं ते ह्याच्यामध्ये बसतं सिस्टीम मध्ये. आणि जेव्हा मला हे जाणवतं ना, तेव्हा मी त्या मालिकेतनं किंवा त्या कामातनं सुट्टी घेते, जरा थोडं इंट्रोस्पेक्ट करते. ते स्पॅनिश शिकते मी आता, प्रेग्नंट असताना मी पहिली लेवल केली, मग आता बाळ झाल्यानंतर आरीन शाळेत जायला लागला आणि मी घरी असल्यानंतर काय करू, म्हटलं ती पहिली लेवल रिपीट केली, दुसरी केली, तिसरी केली, आता चौथीचा अभ्यास सुरू. व्हेरी गुड. सो स्पॅनिश शिकले मी, रेकीचे काही लेवल्स केले, मग रेकी प्रॅक्टिशनर, सो हिलिंगचे प्रॅक्टिस केली, आणि आता मी पुन्हा कथ्थक कडे वळायचा. पूर्वी मुक्ताबाला जोशीकडे कथ्थक शिकायचे, पण असं वाटलं की अरे आपण आपण छान नाच करू शकतो अजून, आपण चॅनलाइज महत्वाची गोष्ट आहे. हे माझे आजही नृत्य करतात, त्यांना तर हॅट्स ऑफ, वयात त्या शोज करतात, शोज करतात, बापरे. हेमा मालिनी शोज म्हटल्यानंतर आजही हाऊसफुल आहे, हाऊसफुल असतो, नृत्य तर आलंच पाहिजे. येस. सो मी कथ्थक बरेच वर्ष शिकले मुक्ता जोशीकडे, पण आता खंड पडला होता, मग हे शिकले, काय सालसा शिकले, जाईव्ह शिकले, वेगळे राहुल सक्सेनाकडे शिकले, शामककडे. मी इनिशियल बॅचमध्ये होते त्याच्या, मी इनिशियल म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये होते, पण असं वाटतं की डान्स पाहिजे आयुष्यात, तो रोज करत राहायला पाहिजे, आणि मी पुन्हा आता कथ्थकडे वळायचा विचार. तर रॅपिड फायरकडे जाण्यापूर्वी तुला मी एक प्रश्न करतो, गोव्यावरनं जर तुम्ही दोघं आलात, सुहास आणि तू, त्याला डिक्की नेमकी कोणी उघडी ठेवलेली ज्याच्यामध्ये तुमच्या बॅगा पडल्या, आणि ना आम्हाला धाडकन आवाज आला, आम्ही हायवेला चालतो. ही गोष्ट तू मागे एकदा मला बोलली होती, चाललोय चाललोय, म्हटलं धाडधाड काहीतरी आवाज आला ना, काहीतरी पडलं, या थांब 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 थांब, आम्ही हायवेला. नशीब मागणं काही येत नव्हतं, त्या बागा अशा आमच्या जस्ट, आम्ही गावाला जाऊन आलो होतो, हे करून आलो होतो, आणि सगळ्या बॅगा
आणि त्या आम्ही मग थांबून उचलल्या अर्थात, पण मग ती त्यांनी उघडी ठेवली. नंतर अशी चूक झाली नाही, नंतर नाही बॅगा ठेवणंच बंद केलं, बॅगा ठेवणंच बंद केलं, मधले याच्यात ठेवायला लागले बॅगा. आणि गमतीशीर किस्से तसे आमचे. बापरे, आणखीन एखादा असा, आणखीन एखादा, बापरे, प्रवासातला गमतीदार किस्सा. प्रवासातला नाही, आमच्या लग्नाच्या 2 दिवस आधी. असं म्हणतात की गृहमकानंतर बाहेर जाऊ नये, पण मला तर ती नेल्स करायची होती तेव्हा, त्यानंतर काय स्किनची ट्रीटमेंट होती असं तसं. म्हणून ना मी आधी, आम्ही लिव्हिंग मध्ये राहायचो, त्यामुळे इकडचे सगळे कपडे उचलले, ते गाडीत टाकले आणि कल्याणला घेऊन गेले 2 दिवसांसाठी. फक्त 2 दिवस कल्याणला ठेवायचे म्हणून ठेवायचे, आणि नंतर तिसऱ्या दिवशी तशाच बागा इकडे घेऊन यायचं, कशाला करायचं, पण ते केलं. आणि मग माझी गाडी घेऊन कल्याणला गेले, त्या गृहमकानंतर ती नेल्स वगैरे करायला बाहेर पडलो, तर ड्रायव्हरकडनं माझा ऍक्सिडेंट झाला. गाडी चकणाचूर, चकणाचूर म्हणजे अख्खी काजबी, तर ती रिपेअरलाच पाठवायला लागली. आणि ह्याच्याकडे 2 गाड्या होत्या. मी म्हटलं अरे अरे असं असं झालेलं आहे, आता मी काय करू, तुझी गाडी घेऊन जाते मी घराच्या खाली. तर मी ह्याची गाडी घेऊन आले. माझ्या बाबांनी विचारलं काय मग आपली गाडी, अरे नेमकी ती सर्व्हिसिंगची अपॉइंटमेंट होती आणि मग ते चाले ना वगैरे असं आम्ही सांगितलं, आणि ती गाडी गॅरेजमध्ये. आणि लग्न लागलं आमचं, रिसेप्शन होतं, आणि रिसेप्शनच्या दिवशी मी इतकी थकून थकून शेवटचं जेवायला बसलो. आम्ही म्हटलं यार ती गाडी फुटली होती ती कधी, बाजूला बाबा काय कधी फुटली, काय झालं, ऍक्सिडेंट म्हटलं तर काय सांगू, म्हटलं सांगितलं, म्हटलं ऍक्सिडेंट झाला असा, तू बोलली का नाही झालं, म्हटलं परत तुम्ही म्हणाल ते गृहमकानंतर बाहेर पडायचं नसतं, हे करायचं नसतं, तरी तू पडलीस म्हणून असं झालं. तर ती अशी गंमत झाली होती, बापरे. आणि बाबांना ते सांगायचं नव्हतं ना, तर त्यांनी टेन्शन घेतलं असतं लग्नाच्या आधी, तर ते सांगितलं असं रिसेप्शनच्या दिवशीच बाजूला बसून आलं होतं, अरे यार ऍक्सिडेंट नसता झाला तर गाड असं ते आम्ही उलगडलं. आणि मस्ती नाही केली, पण बाबांची आणि माझी नोकझोक चालायची. पण गमतीतच ना त्यांनी माझ्या नवऱ्याला ना एक चिठ्ठी दिली लग्नानंतर, आम्ही बिदाई करतो ना, त्याच्यात थँक्यू लिहिलं होतं, तुमने ले ली ये लड़की बोला आम्ही तुम संभालो. गमतीचा किस्सा आमचं, माझं आणि बाबांचं कसं होतं माहिती का, आम्ही दोघं समान विचारसरणीची माणसं होतो, सेल्फ मेड होतो दोघही, आणि ठाम होतो आपल्या विचारांना, ते स्वतः डॉक्टर होते, आणि त्यामुळे ना स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होती दोघांची, त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद व्हायचे आणि कोणी झुकायला तयार नसायचं, ना मी ना ते, त्यामुळे आमच्यात थोडीशी नोकझोक व्हायची, पण इतकं प्रेम पण असायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगते की एक काळ असा होता जेव्हा माझं आणि सुहास खरंच जेन्युइन भांडण झालं होतं. म्हटलं मला नाही राहायचं या माणसाबरोबर, तेव्हा लग्न मला सोड ना, तुझं नसेल पटत, ज्या घरात तुला त्रास होता ना तू नाही राहायचं आदिती, मी आहे तुझ्याबरोबर, तू आयुष्यभर मी सांभाळू शकतो तुला, असा कॉन्फिडन्स देणारा माणूस होता तो. कारण त्यांना माहिती होतं की माझं चुकलं नव्हतं तिथे. आणि आज मी त्यांना मिस करते, कारण भले घर आत्ताच चांगलं सावरलेलं असलं, मूल नवरा सगळं चांगलं असलं ना, तरी मला असं वाटतं की आपण, आणि मला बघ ना आता इन्शुलिन रेझिस्टन्स चालू झाला, मला पोटाचे ऑपरेशन झाले, त्रास चालू झाला स्किन, तर मला असं वाटतं की ॲट द बॅक ऑफ द माइंड कितीही मी स्ट्रॉंग असले तरी मला असं वाटतं की अरे मेरा एक पिलर नाही आहे अभी जो था. म्हणजे आई गेली तेव्हा वाईट वाटलंच होतं, पण बाबा गेल्याचं ना मला, आई गेली तेव्हा मी रडले रडले खूप, मी त्रास केला. बाबा गेल्यानंतर ना मी काहीशी रडले वगैरे नाही, मला असं त्रास, पण ना ते माझ्या बॉडीला ना सतत जाणं, आणि त्यातनं कुठेतरी बाहेर पडत राहिलं. माझ्या सगळ्यात जास्त त्रास मला आईपेक्षा सुद्धा बाबा गेल्याचा झाला, पण माझ्या आतमध्ये ते साठत राहिलं आणि मला त्याचा खूप खूप अजूनही त्रास होतो. मला असं वाटतं की अरे ते पाहिजे होते, फक्त ते पाहिजे, भांडायला का होईना रोजचं, कट्टी करायला का होईना, ते पाहिजे. बरं सुहास, तुझ्या अभिनयाबद्दल काय म्हणणं आहे? रोकठोक आहे, नाही आवडलं तर काय घाण केलं म्हणतो. अच्छा, आवडलेली बघ ना, आता मला तो ना असा मितभाषी आहे, त्यामुळे तो ना बोलण्यात ना व्यक्त होत नाही, तो कृतीत ना व्यक्त होतो, त्यामुळे आणि ती कृती आपण समजून घ्यायची असते. थोडासा तो इंट्रोवर्ट असल्यामुळे की मग आता मी ताट वाढलाय म्हटल्यावरती काही काही नवरे असे असतात की छान झालंय हे सगळं, तर त्यांनी पूर्ण संपवलं ह्याच्यावरून आपल्याला सगळं लक्षात आलं पाहिजे की ते छान झालं, की अशी अशी वृत्ती आहे. आणि सुरुवातीला मला भयानक राग यायचा की काय काय मी छान दिसते म्हणणं, हे मी छान केलं म्हणणं. तर नाटकाचा प्रयोग आवडल्यानंतर मला एखाद्या ठिकाणी आपण आज जेवायला जाऊया असं म्हणून तिकडे तो माझ्याशी डिस्कशन करणार नाटकावर. सो त्याची व्यक्त व्हायची पद्धत ना वेगळी आहे, आणि ती समजून घ्यायला मला बरीच वर्ष लागली. हो अच्छा. पण
तो त्याच्या पद्धतीने व्यक्त होत असतो आणि ते मला समजून घेता आलं पाहिजे असं मला वाटलं. आज इतक्या वर्षानंतर मी बघ ना, तर 14 वर्ष झाली आम्हाला एकत्र, म्हणजे वनवास नाही संपला. मी त्याला मी गमतीने लोक म्हणत असली वनवास संपला तरी मी म्हणते की आयुष्याचं पुढचं पर्व सुरू झालं आता आमच्या, की एक मच्युअर रिलेशनशिपकडे आम्ही आता आलोत. आणि आता तुम्ही एकमेकांना बोलून सांगण्यापेक्षा तुम्ही एकमेकांना छान समजलं पाहिजे, न सांगता समजण्याची ती फेज आलेली आहे. आणि त्यामुळे तो व्यक्त होतो पण त्याची व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असल्यामुळे ते मला समजून घेतात. आपण आता रॅपिड फायर घेऊया. बापरे हो. गिफ्ट घेणं आवडतं की गिफ्ट देणं? घेणं. आणि फक्त माझीच नाही, दुसऱ्यांना आलेली गिफ्ट सुद्धा होती ओपन करायला मला आवडतं. पहिल्यापासून सवय? पूर्वीपासून आवड. कल्याण की चेंबूर? चेंबूर. इकडची झाली तो आता इकडच्या सगळ्या संस्कृतीशी मला, कारण मी सांगू खरं, मला कल्याण बाबा असते तर म्हणायला, पण आता ना तिकडे गेल्यावर तर रिकाम घर, आपणच कुलूप उघडून ते उघडायचं, त्या टेबलावर ठेवलेले सगळ्यांचे फोटो बघायचे, ते बघण्यापेक्षा ना मला इथे घरात माणसं आहेत माझ्या. हा, माणसं असलेली घर आवडत. अच्छा, कल्याणचं तुझं जोकर कृष्णजी थिएटरची सिंगल स्क्रीन हो की आताचं ओटीटी? आम्ही ना सिंगल स्क्रीनला चित्रपट पाहिलेच नाहीत. आताच ओटीटी मला बरं वाटतं, कारण आमच्या फॅमिलीमध्ये ना ती संस्कृतीच नव्हती चित्रपट बघायची. म्हणजे मी पहिलं नाटक ना कॉलेजमध्ये 14वीला 15वीला असताना गेला माधव कुणीकडे पाहिलं. पहिला पिक्चर मी कुठला पाहिला? रंगीला पाहिला. पण मी कॉलेज संपता सो आमच्या फॅमिलीमध्ये ती संस्कृतीच नव्हती की नाटकाला आणि सिनेमांना जा. आमच्याकडे सगळे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स असल्यामुळे आपण अभ्यास करूया, आपण मग हे सायंटिफिक एक्झिबिशन आहे, नेहरू सेंटर. सो ती संस्कृती कधी आमच्या फॅमिलीमध्ये कोणी एक्सपिरियन्स नाही केली, त्यामुळे मला त्या थिएटरला जायचा योग एखाद वेळेस आला असेल. रंगीला बघून पण तुला वाटलं नाही की आपण उर्मिला सारखं काही नाही सिनेमा पडद्यावरच ठेवून? पण माझ्या शाळेतल्या मैत्रिणी सगळ्या, मला असं वाटतं शाळेत तर कॉलेजमध्ये होते मला आठवत नाही, पण सगळ्या मैत्रिणी म्हणाल की जायचंय, तर मी बाबांना म्हटली जाऊ का आहे पिक्चर बघायला. तर मामी काही फार एन्जॉय नाही केला रंगीला, त्या थिएटरमध्ये मला मजा नाही आली तेव्हा असं सांग. मेकअप रूम्स की व्हॅनिटी व्हॅन? मेकअप रूम्स. एका ओळीत सांगशील? मेकअप रूम्स. हो ना, नाही पण त्याचं हे सांग करशील. वास असतो तिथल्या भिंतींना त्या थिएटरचा, किंवा त्या वास्तूचा वास असतो. व्हॅनिटीमध्ये त्या वास्तूचं हे नसते, फील कृत्रिम. मग अशी बोलता बोलता आपण म्हटलं होतं की मेकअप रूम की व्हॅनिटी, तर मी म्हटलं ना मेकअप रूम. तर दाखव बरं ही आमची छान अशी मेकअप रूम, शिवाजी मंदिरची मेकअप रूम आहे. आणि आता जस्ट आपला इंटरव्ह्यू संपून मी इथे आले आणि मी हे महत्वाचं सांगायला हा व्हिडिओ तयार करते की मेकअप रूम मध्ये जे समाधान मिळतं ते कुठल्याही व्हॅनिटी मध्ये मिळणार नाही. व्हॅनिटी हा पर्याय आहे, मेकअप रूम अपरिहार्य आहे. आणि आमच्या मास्टर माइंड या नाटकाचा प्रयोग आता शिवाजी मंदिरला आहे. सुंदर असं सस्पेन्स थ्रिलर हे नाटक आहे आणि त्या नाटकासाठी मी इथे आलेले. इकडे मांडून ठेवलेलं सामान, चालू बंद होणारे आपले छान लाईट, त्यानंतर मांडलेला देवारा असा सुंदरसा, इकडे कपडे पण करणारा आमचा मुलगा, त्यानंतर कपडे लावून ठेवलेले आहेत, तिकडे खुर्च्या. हा असा अनुभव कसा मिळेल त्या व्हॅनिटीमध्ये एवढ्याशा खुराड्या? किती अख्खं मोठं डोर व्हॅनिटी, सिंगल डोर व्हॅनिटी असली तरी ती फाईव्ह स्टार हॉटेल सारखी वाटते आणि हे आपल्या चाळीतल्या घरासारखं वाटतं. आपल्या मराठी बांधवांचं, आपल्या मुंबईतल्या लोकांची नाळ त्या चाळीशी बांधलेली आहे, त्यामुळे ह्या मेकअप रूमला वास, ह्या बाहेर गेल्यानंतर त्या स्टेजवर येणारा वास, इतकं मस्त वाटलं. तर येस, मास्टर माइंड साठी आम्ही इथे शिवाजी मंदिरला आले. मेकअप रूम, मेकअप रूम. वादळवाची रमा की अभिलाषाची जान्हवी? वादळवाची रमा. येऊ कशी तशी मी नांदायलाची मालविका की लक्षची सलोनी देशमुख? लक्षची सलोनी देशमुख. म्हणजे मला मालविका करायलाही खूप आवडलं, पण मला असं वाटतं लक्षणीनं मला ज्या पद्धतीने काय ना निगेटिव्ह रोल सगळे करतात तो मी माझ्या पद्धतीने वेगळा करायचा प्रयत्न केला. पण पोलिसाची वर्दी चढवून त्यांचा आब राखून त्यांचा रिस्पेक्ट ठेवून परफॉर्म करणं हे भयानक कठीण असतं. म्हणजे जेव्हा ही मालिका आली ना तेव्हा मला असं वाटलं वन ऑफ द कॅरेक्टर्स आपण परफॉर्म करूया. आदेश दादा ती पहिल्यांदाच प्रोड्यूस करत होतं, पण जेव्हा ते DCP ACP आमच्यासाठी इथे आले होते म्हटलं अच्छा हे पण आले. पण जेव्हा तो
शर्ट घातला, ती बटन लावली, तो 3-स्टारचा बिल मी एव अजून पण माझ्या अंगावर काटा आला. मला असं वाटतं की सोपं नसतं ही वर्दी घालणं, आणि ती वर्दी घातल्यानंतर परफॉर्म करणं तर बिलकुल सोपं नसतं, कारण ते एका जबाबदारीची जाणीव असते आणि कुठेही त्यांच्या इमेजला धक्का न पोहोचवता परफॉर्म करणं हे फार कठीण असतं. आणि मालविकाचं निगेटिव्ह कॅरेक्टर हे कॅरेक्टर म्हणून लेखकाने लिहिलेलं इमॅजिनरी कॅरेक्टर होतं, त्यामुळे त्याच्यावर लेखकानं काम केलं होतं, मी काम केलं होतं आणि मग ते झालं. पण ही मालिक भूमिका करणं भयानक कठीण, कारण पोलिसांचा अग्रेशन दाखवत असताना कुठेही पोलिसां आतापर्यंत ना कुठेही काय संपल्यानंतर पोलीस आले त्याच्याबद्दल त्यांची ना इमेज खूप निगेटिव्ह तयार झाली होती लक्ष येईपर्यंत, आणि लक्षाने ती इमेज ना आम्हाला पॉझिटिव्ह करायची होती, त्यांच्या इमोशन दाखवायच्या होत्या, त्यामुळे ते फार कठीण होत. ती रात्र की उलाढाल, बापरे दोन्ही ऍक्च्युली येतं, काय सांगू. मला दोन्ही चित्रपटांच्या परफॉर्मन्स नंतर माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने दोन्हीच्या ह्याच्यात नाही घडलं, पण मला ती रात्र करायला मज्जा आली. तर मित्रो, आदिती सारंगदरनी अतिशय मनापासून मनमोकळेपणाने तू सगळ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिली. म्हणजे आता तुम्ही म्हणताय ठाकूर विचारणार, तर त्यांनी विचारल्यावर ती मनापासून उत्तर नको द्यायलाच पाहिजे, आणि तू पहिल्यापासूनच अशी मनमोकळी आणि मनापासून आहे. महत्वाचं म्हणजे तू स्पष्ट व्यक्ती आहेस, पण तू मला आज लक्षात आलं की तो थोडास आवाक्यात घेतलाय स्पष्टपणा, म्हणजे तू खूप आउटस्पोकन अशी होती आज तेवढी, पण तुझा आता फोकस जास्त क्लिअर आहे. ही तुझी डेव्हलपमेंट मला पर्सनली आवडली, कारण मी तुला अगदी एवढी अनेक वर्ष भेटतोय, त्यामुळे मला ते तो बदल चांगला बदल लक्षात आला. तर हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची पर्सनॅलिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल, त्यावेळी आपली भेट होईलच. नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.